चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफर आता आणखी आनंददायी होणार आहे, कारण बफर झोनमध्ये फुलपाखरू उद्यान साकारण्यात आलंय. पर्यटकांना समग्र वनसृष्टीची माहिती व्हावी आणि त्यातून वनविभागाचं जतन करण्याची प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प देश विदेशातील पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ आहे. पण इथे येणारा पर्यटक हा केवळ वाघ केंद्रित असू नये, तर त्याला समग्र वनसृष्टीची ओळख व्हावी, निसर्गासोबत त्याची मैत्री व्हावी आणि हा वन वारसा जतन करण्यासाठी त्याची मदत व्हावी या दृष्टीनं ताडोबाच्या बफर झोनमध्ये असलेल्या आगरझरी गावालगत वनविभागानं भव्य फुलपाखरू उद्यान उभारलंय. बटरफ्लाय वर्ल्ड असं या उद्यानाचं नाव आहे. ताडोबाच्या जंगलात फुलपाखरांच्या 74 प्रजाती आढळतात. यापैकी 25 ते 30 प्रजाती सध्या या उद्यानात दिसू लागल्या. या फुलपाखरांना आवश्यक असलेली फुलझाडं आणि विविध वनस्पती या उद्यानात विशेषत्वानं लावल्या आहेत. त्यामुळे उद्यानात सर्व प्रकारच्या फुलपाखरांचं वास्तव्य असणार आहे. विशेष म्हणजे फुलपाखरू आणि वनस्पतींची माहिती देण्यासाठी इथे मार्गदर्शक नेमले गेले. ताडोबा म्हणजे पर्यावरणाचं चालतं बोलतं विद्यापीठ करण्याचा आपला निर्धार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. या ताडोब्यामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती इथून जाताना पर्यावरणावर प्रेम व्यक्त करत, निसर्गाच्या या सर्व सुंदरतेवर प्रेम व्यक्त करत, ज्याचा आर्किटेक्ट देव आहे त्याची सुंदरता लुटत तो बाहेर जाताना तो आनंद घेऊन जावा, ही भावना यामागे आहे. निसर्गातच मोठं सौंदर्य आहे. जंगलालगतच्या हिरव्यागार क्षेत्रात फुलपाखरू उद्यान होत असल्यानं पर्यटकांसाठी ही पर्वणी आहे. या प्रकल्पामुळे आगरझरी गावातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तिथले काम करण्याचा जो मजूर वर्ग आहे त्यांचा पण थोडा उदरनिर्वाह होऊ शकते. जो बाहेरून पर्यटक येते त्यांना बी ते नवीन नवीन वस्तू, काही फुलपाखरे, काही असे पाहावयास मिळते. संपन्न अशी निसर्गसृष्टी आणि त्यातील जीवांचं संगोपन करण्याबरोबर स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं तयार झालेलं हे उद्यान विदर्भातील पहिलं फुलपाखरू उद्यान ठरलंय. या उद्यानामुळे ताडोबात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांची व्याघ्र फेरी अधिक आनंददायी होणार आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.